राज्यभरात देवस्थानाच्या जमिनी बळकावण्याचा उद्योग भाजपकडून सुरू आहे. प्रभू श्री रामाच्या नावाने भाजप राजकारण करत असते, त्याच भाजपतील नेते राम देवस्थानाची विठोबा देवस्थानाची जागा हटवत आहेत असा आरोप अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी केलाय. मुस्लिम वफ बोर्डाच्या माध्यमातून दखल करण्यात आलेल्या तक्रारीवर पत्रकार परिषद घेत असताना नवाब मलिक यांनी भाजपवर खळबळजनक आरोप केले आहे. हे पण एक केस एसआयटीला दिलं पाहिजे, म्हणजे वक्फच्या जमिनीच्या केससाठी देवी निमगावच्या एसआयटी नेमण्यात आलेली आहे. तिन्ही केस हे एसआयटीच्या माध्यमातून ॲडिशनल SP श्री कुमावत हे तपास करणार आहे आणि निश्चित रूपाने याच्यातून सत्य जे बाहेर येणार आहे. आणि सात देवस्थानाच्या बाबतीत हे तक्रारी श्री खाडे यांनी केलेलं आहे आणि ती तक्रार तर गृह खात्याकडे करण्यात आलेली आहे, रेव्हेन्यू खात्याकडे करण्यात आलेली आहे आणि त्याचबरोबर श्री राम खाडे साहेबांनी एन्फोर्समेंट डायरेक्टरेटकडे पण हे सगळ्या 10 प्रकरणाच्या तक्रारी केलेली आहे. याच्यातून मच्छिंदर मल्टी स्टेट कॉपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी याचा सहभाग आहे. या सगळ्या जागा खालसा करत असताना या कॉपरेटिव्हच्या माध्यमातून जे बगल बच्चे तयार करण्यात आले त्यांच्या खात्यात पैसे गेले, त्या पैशातून खरेदी खत करण्यात आला आणि त्यामध्ये तिकडचे 2 नेत्यांची नावं या ED तक्रारीमध्ये आहे. एक भाजपचे सध्याचे आमदार सुरेश धस साहेब त्यांचे नाव आहे, त्याचबरोबर आष्टीचे माजी आमदार श्री धोंडे यांच्या नावानी पण हे तक्रार झालेली आहे. आमच्या स्पष्टपणे मत आहे की जो भारतीय जनता पक्ष हे रामाच्या नावाने राजकारण करते तो भारतीय जनता पक्षाच्या नेते प्रभू रामच्या देवस्थानची जागा हडपताय, विठोबाच्या नावाच्या देवस्थानच्या जागा हडपताय, सात मंदिरच्या ट्रस्टच्या जागा हडपून 1000 कोटी रुपयाच्या लाटण्याचा धंदा भाजपच्या माध्यमातून झालेला आहे. आणि आम्हाला अपेक्षा आहे की ED सारखी संस्था त्याच्यावर कोणीही अविश्वास दाखवत नाही. या 10 देवस्थान त्याच्यात 3 मुस्लिम लोकांचे देवस्थान आहे, 7 हिंदू देवस्थान आहे. या जमिनीचा 1000 कोटीचा घोटाळा झालेला आहे. SIT माध्यमातून वक्फच्या जमिनीच्या बाबतीत हे तपास तर चालूच आहे. देवस्थानाच्या बाबतीत रेव्हेन्यू मिनिस्टरला सांगून आम्ही ते पण या SIT 7 प्रकरणं सोपवावे हे पण विनंती करणार आहोत. आणि आम्हाला अपेक्षा आहे की या महाराष्ट्रामध्ये जे देवस्थानाची जमीन आहे तो मुस्लिम देवस्थान असतील, मस्जिद दर्गा असतील किंवा वेगळे देवाच्या नावानी जे जमिनी या महाराष्ट्रामध्ये आहे, जे जागा हडपण्याचं काम या महाराष्ट्रामध्ये सुरू आहे, निश्चित रूपाने आम्ही हे सुरुवात केलेली आहे. आणि वक्फ बोर्डाच्या बाबतीत बरेचसे तक्रारी प्राप्त होत आहे, त्याच्या बोर्डाच्या माध्यमातून त्यांना कायदेनी सर्व अधिकार आहे. त्यांना स्पष्ट संकेत देण्यात आलेला आहे की जे तक्रारी तुमच्याकडे उपलब्ध होत आहे कागद तपासा. कोणी कितीही मोठा माणूस असेल, कुणाची गय करायची नाही आणि त्यांच्यावर गुन्हा दाखल करून कारवाई केली पाहिजे. ही कारवाई सगळी सुरू झालेली आहे. आता सगळे कागदपत्र हे जे तक्रार आहे त्याचे परत आम्ही तुम्हाला देणार आहे. एकंदरीत FIR जे बोर्डाच्या माध्यमातून 11 झालेली आहे त्याचे कागद मी आपल्याला देतो आहे. आणि त्याचबरोबर राम खाडे साहेबांनी जे काही सगळे दस्तावेज
तो शेडके असतील अगाव असतील कसा बनावटगिरी करून त्या देवस्थानाचे जमीन खालसा करण्याचे काम केलं, त्या जमिनीचा फायदा राजकीय लोकांनी कसे घेतला याच्या बाबतीत जे कागद आहे ते तुम्हाला निश्चित रूपाने हे आम्ही सादर करू।